kita nalin nah yang disini tau ha atau calon baru udah oke atau calon baru ini nah itu ini kalau sudah aku bisa ini प्रकरण क्रमांक 17 वर्तुळ जीवा व कंस आता याच्यामध्ये आपण वर्तुळ नंतर वर्तुळाच्या सर्व संज्ञा व्यास जीवा परी या सर्व संज्ञा आपण पाहिलेले आहेत आता सराव संच 17.1 मधील आपण उदाहरणे सोडवूया तर 17.1 मधील उदाहरण क्रमांक 1 वर्तुळ केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB ची लांबी 13 सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्याला इथे जीवा AB दिलेली आहे तिची लांबी दिलेली आहे 13 सेंटीमीटर नंतर रेख PQ लंब जीवा AB रेख PQ लंब जीवा AB तर लेंथ QB काढा तर लेंथ QB आपल्याला विचारलेला आहे आता इथे एक आपण जर वर्तुळ काढलं या वर्तुळाची जीवा AB आणि PQ हा लंब AB ची लांबी दिलेली आहे 13 सेंटीमीटर म्हणजे ही लांबी दिलेली आहे 13 सेंटीमीटर मग आपल्याला लेंथ QB काढायचे आकृती काढून घ्या तुम्ही आता PQ जो लंब आहे तो या जीवेला दुभागतो मले QB बरोबर 1/2 गुणिले लेंथ AB मग AB ची लांबी दिलेली आहे 13 मग याची लांबी येणार 6.5 सेंटीमीटर म्हणजे लेंथ QB बरोबर 6.5 सेंटीमीटर या AB च्या ही लांबी निम्मी येणार ही सुद्धा 6.5 आणि ही सुद्धा 6.5 आता उदाहरण क्रमांक 2 उदाहरण क्रमांक 2 आता त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेला आहे वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर आहे आणि वर्तुळात 48 सेंटीमीटर लांबीची एक जीवा काढलेली आहे म्हणजे त्रिज्या R बरोबर 25 सेंटीमीटर नंतर
48 सेंटीमीटर लांबीची एक जीवा म्हणजे जीवा बरोबर 48 सेंटीमीटर जीवा बरोबर 48 सेंटीमीटर तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल तर वर्तुळ केंद्रापासून ती किती अंतरावर असेल आता इथे आपण एक वर्तुळ काढून घेऊया आता या वर्तुळाची जीवा सांगितलेली आहे 48 सेंटीमीटर लांब म्हणजे झाली समजा आपण ही जीवा काढली तिची लांबी दिलेली आहे 48 सेंटीमीटर नंतर आपण वर्तुळ केंद्र आहे ओ या वर्तुळ केंद्रावर इथे लंब टाकलेला आहे आणि त्रिज्या सांगितलेली आहे 25 सेंटीमीटर ही झाली त्रिज्या 25 सेंटीमीटर आपण जीवेला नाव दिलं सी डी ही झाली 25 सेंटीमीटर आपण या बिंदूला नाव दिलं समजा पी आता आपल्याला ही जीवा वर्तुळ केंद्रापासून किती सेंटीमीटर अंतरावर आहे किंवा किती तिची लांबी आहे हे आपल्याला काढायचे मग आता आपल्याला इथे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो हे माहिती आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब या जीवेला दुभागतो म्हणजे ही लांबी झाली 24 आणि ही सुद्धा झाली 24 24 24 झाली दोन्ही सुद्धा 48 च्या निम्म मग समजा आपण लेन पिढी घेतला आपण तर ती काय येणार 1/2 × 48 म्हणजे ती किती आली 48 सेंटीमीटर पुढे आपण एक हा काटकोन त्रिकोण त्रिकोण ओ पी डी हा घेतला आपण ओ पी डी त्रिकोण ओ पी डी आता या त्रिकोणामध्ये आपल्याला इथे पायथागोरसचं प्रमेय वापरायचे मग आपल्याला ही लांबी काढायची ही दिलेली आहे आणि ही दिलेली आहे मग आपलं पायथागोरसचं प्रमेय ते आपल्याला वापरावं लागेल की कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग किंवा कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग आपल्याला इथे कर्ण काय आहे ओ डी मग ओ डी चा वर्ग पाया घेतला आपण पी डी त्याचा वर्ग आणि उंची घेतली आपण ओ पी त्याचा वर्ग हे आपल्याला इथे वापरायचं मग आता इथे कर्ण किती दिलेला आहे 25 25 चा वर्ग पीडी 24 चा वर्ग आणि ओ पी म्हणजे वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला जो लंब आहे त्याचीच लांबी आपल्याला काढायची आहे त्यामुळं ती आपण इथं लिहिलेली आहे मग आता 25 चा वर्ग आहे 625 24 चा वर्ग आहे 576 आणि ओपी चा वर्ग आपल्याला काढायचा आहे मुले ओपी चा वर्ग बरोबर 625 वजा 576
76. 625 वजा 576 काढल्यानंतर त्याचं उत्तर येतंय 49. म्हणजे ओपी बरोबर हा वर्ग काढला तर 49 वर्गमूळ जातात. 49 चं वर्गमूळ आहे 7. म्हणजे याची लांबी आलेली आहे 7 सेंटीमीटर. याची लांबी आलेली आहे 7 सेंटीमीटर. तर या पद्धतीने आपण जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर काढलेलं आहे 7 सेंटीमीटर. आता उदाहरण क्रमांक 3. या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची एक जीवा दिलेली आहे 24 सेंटीमीटर लांबीची आणि ती वर्तुळ केंद्रापासून 9 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. तर या उदाहरणामध्ये सुद्धा बघा, मगाप्रमाणेच आपल्याला इथे पायथागोरसचं प्रमेय वापरायचे आणि त्रिज्येची लांबी काढायची आहे. नंतर उदाहरण क्रमांक 4. या उदाहरणामध्ये सुद्धा वर्तुळ केंद्र दिलेलं आहे सी, त्याची त्रिज्या पण दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि त्याच्या जीवेची लांबी दिलेली आहे 12 सेंटीमीटर. तर आपल्याला ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल हे काढायचं आहे. तर आपण हे जे उदाहरण सोडवले त्या उदाहरणाप्रमाणेच इथं सुद्धा पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आणि ते उदाहरण सोडवायचं आहे. तर आज आपण इकडे सराव संच 17.1 मधलं 2 उदाहरणं आपण सोडवलेली आहेत. तर ती उदाहरणं राहिलेली 2 उदाहरणं तुम्ही गृहपाठामध्ये सोडवून टाका. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही मुद्दे सांगते तेवढे तुम्ही पुन्हा एकदा लिहून घ्यायचे. की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. हे लक्षात ठेवायचं, जीवेला दुभागतो. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. 11-2 वर्तुळाचे केंद्र व त्या वर्तुळावरील जीवेचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा त्या जीवेला लंब असतो. हे दोन्ही विधानं तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा.
डॉक्टर करायचं.